सातारा जिल्ह्यातील हायवे पट्टा आणि तितकाच दुर्गम भाग असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे वाई खंडाळा. वाई खंडाळा आणि महाबळेश्वरचा समावेश असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी दादा गटाच्या मकरंदाबा पाटील यांनी पुन्हा शड्डू ठोकलाय. मागील 3 टनपासून आमदार असलेल्या मकरंदाबांनी मतदारसंघावर आणि जनमानसावरही चांगलीच पकड मिळवली. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना उतरून आव्हान निर्माण केलंय. त्यामुळे एरवी एकतर्फी वाटणारी ही लढत रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. वाई खंडाळ्याचा इतिहास, आबांचा पराभव, पिसाळ घराण्याचं वजन यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत जिल्हा म्हणजे सातारा. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातारकरांनी भल्याभल्यांना पाणी पाजल्याचा इतिहास आहे. अशाच दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या साताऱ्यातील वाई खंडाळा हा महत्त्वाचा मतदारसंघ. पूर्वापार या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1972 ते 1985 प्रतापराव भोसले यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर 1985 पासून 2004 मदनराव पिसाळ यांच्याकडे वाईचा सुभा होता. 2004 प्रतापरावांचे पुत्र मदनदादा भोसले येथून रिंगणात उतरले. त्यावेळी पहिल्यांदाच मकरंदाबा व मदनदादा आमने-सामने आले. या निवडणुकीत भोसलेंकडून मकरंदाबांना पराभव पत्करावा लागला. पूर्वी वाई आणि खंडाळा अर्धा अशी मतदारसंघाची रचना होती. मात्र 2008 मतदारसंघाची पुनर्निर्मिती झाली. या मतदारसंघात संपूर्ण वाई खंडाळ्यासह महाबळेश्वर तालुक्याचा समावेश केला गेला. अगदी निराळेच्या हद्दीपासून ते प्रतापगडापर्यंत हा मतदारसंघ पसरला आहे. प्रचंड आकारमानामुळं इथं उमेदवारांची कसोटी लागते. 2009 निवडणुकीत आबांनी पराभवाची उट्टे काढले. त्यांनी मदन भोसले यांच्यावर 21,000 मतांच्या फरकानं मात केली. 2014 व 2019 मकरंदाबांनी मदन भोसलेंना धूळ चारली. 2019 निवडणुकीत मकरंदाबांचं मताधिक्य 40,000 पोहोचलं. मागच्या 3 टर्ममध्ये आबांनी आपला खुंटा मजबूत करत नेला. मकरंदाबांचा ग्राउंड टच जबरदस्त आहे. आबा आणि त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील हे दोघेही लोकांशी थेट कनेक्टेड. तिन्ही तालुक्यातील सामान्यातील सामान्य माणसाशी त्यांचा जनसंपर्क आहे. कोणत्याही प्रसंगात धावून जाणारा नेता अशी आबांची ओळख. मकरंदाबा पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील म्हणजेच तात्या 1999 व 2004 खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्याचाही मकरंदाबांना लाभ होऊ शकतो. मागच्या 3 टर्ममध्ये आबांनी अनेक विकास कामं केली, पण कवठे केंजळ पाणी योजना अजूनही अर्धवट दिसते. या योजनेचं पाणी अजून गावागावात पोहोचलेलं दिसत नाही. साताऱ्यातील निवडणुका या खरं तर साखर कारखान्यांच्या प्रश्नावर लढवल्या जातात. किसनवीर हा इथला सगळ्यात मोठा कारखाना. 18 ते 19 हा कारखाना मकरंदाबांच्या विरोधात होता. भोसलेंच्या काळात या कारखान्यावर प्रचंड कर्ज झालं. कामगारांचे पगार थकले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणीसुद्धा अडकली होती. कारखान्याची निवडणूक जिंकली तर सर्वांची देणी चुकती करू असे आश्वासन मकरंदाबांनी निवडणुकीच्या काळात दिलेलं होतं. त्यानंतर कारखाना त्याच्या ताब्यात आला. आबांनी शेतकऱ्यांची पहिली देणी चुकती केली. कामगारांचे पगारही बऱ्यापैकी अदा केले गेलेत. कारखानाही आता बऱ्यापैकी अडचणीतून बाहेर पडतोय. त्यामुळं ऊस उत्पादकांच्या मध्ये त्यांच्याबद्दल समाधानाची भावना दिसते. ही झाली मकरंदाबांची जमेची बाजू. मकरंदाबांच्या एकाच घरात आमदार खासदार ही पदं गेलीत. ही त्यांच्याकरिता काहीशी निगेटिव्ह गोष्ट आहे. अलीकडे त्यांचे बंधू नितीन पाटील यांची आजीदादांनी राज्यसभेच्या खासदार पदावर वर्णी लावली. एकाच घरात दोन महत्त्वाची पदं असण्याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ या माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या सूनबाई. त्यांचे पती शशिकांत पिसाळ आबांचे जिगरी. आत्तापर्यंत ते मकरंद आबांच्या बरोबरच असायचे. आता त्यांनीही आबांच्या विरोधात जोर लावला आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं भोसलेंनी अरुणादेवींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. लोकसभेत राष्ट्रवादीतल्या काही मंडळींनी पवारांचं काम केलं. त्यातले काही आता पिसाळांसोबत दिसतात. त्याचा फटका मकरंदाबांना बसू शकतो. पिसाळांचा बावधन गट खूप मोठा मानला जातो. तसा तो पिसाळांचा बालेकिल्लाच. पण तिथंही आबांनी आपली वोट बँक तयार केल्याचं दिसतं. याचं भान पिसाळांना ठेवावं लागणार आहे. मतदारसंघात महाबळेश्वर हा अत्यंत दुर्गम तालुका. तिथे पोहोचता पोहोचता दमचाक होते. अरुणादेवींसाठी तिथं पोहोचणं आव्हानात्मक असेल. तेथील तापोळा कांदाडीखोरं म्हणजे आबांचं वर्चस्व. हे बघता अरुणादेवी महाबळेश्वरातील खासकाळग्यांना कशा सामोरे जाणार हा मोठा प्रश्न आहे. खंडाळ्यात सुद्धा मकरंदाबांचा होल्ड बऱ्यापैकी आहे. शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष फॉर्म भरलाय. खंडाळ्याच्या काही भागात त्यांची ताकद दिसते. त्यामुळे तिरंगी लढत होईल अशी सुद्धा चिन्ह आहेत. त्यांची मतं कोणाच्या पत्त्यावर पडतात हे बघावं लागणार आहे. शरद पवार गटाकडून डॉक्टर नितीन सावंत हे सुद्धा इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे या दोन प्रमुख घराण्यातच वाई खंडाळ्याची लढाई होणार ही आता फिक्स आहे.
सातारा जिल्हा हा शरद पवारांना मानणारा राहिला आहे. आबांची ताकद पवार ओळखून आहेत, म्हणूनच त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी पवारांनी मदनराव पिसाळांच्या सुनबाईंना रिंगणात उतरून मोठा डाव टाकला आहे. त्याचबरोबर मदनदादा भोसले घराण्यासह इतरांना सोबत घेत चक्रव्यूह रचला आहे. आबा हा चक्रव्यूह भेदणार की अरुणादेवी ही मोहीम फत्ते करणार हे आता बघायचं राहिलं आहे. आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.